नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी. विश्वजित कदम बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदमांनी खरगेंची भेट घेतलेली होती. ठाकरे गटानं सांगलीमध्ये उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसचे नेते हे नाराज आहेत. विश्वजित कदम थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा करणार आहेत. सांगलीच्या जागेसंदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. सांगली जागेचा तिढा आज सोडवला जाण्याची शक्यताही वर्तवली जाते. सांगलीच्या जागेचा तिढा जो आहे तो आज सुटू शकतो अशी शक्यता आहे, कारण विश्वजित कदम हे थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा करणार आहेत अशी देखील माहिती मिळते. 2 दिवसांपूर्वी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी दिल्लीमध्ये जात पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केलेली होती. सांगलीची जागा ही ठाकरे गटाला न देता ही काँग्रेसनंच लढवावी. काँग्रेसचा हा पारंपरिक गड राहिलेला आहे, बालेकिल्ला राहिलेला आहे अशी भूमिका त्यांची होती. मात्र त्याच्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा जी महत्वपूर्ण बैठक झाली त्याच्यानंतर विशाल पाटील यांचा सूर काहीसा नरमल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि आता विश्वजित कदम हे सांगलीच्या जागेवरून अजूनही आग्रही आहेत आणि त्यांच्याकडून थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. योगेश, विश्वजित कदम आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत ही माहिती तर होतीच, मात्र त्यापूर्वी ते थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहेत. कुठेतरी अजूनही त्यांना अशा अपेक्षा आहे की सांगलीची जागा जी आहे ती काँग्रेसला येऊ शकते. वृषाली, सांगलीतल्या जागेचा अद्यापर्यंत तिढा हा सुटलेला नाहीये. महाविकास आघाडीकडून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विश्वजित कदम यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोन्ही नेते दिल्लीत जाऊन भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आज पुन्हा एकदा विश्वजित कदम हे मुंबईत पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची सुद्धा भेट घेणार आहे. दिल्लीतल्या भेटीमध्ये जी काही चर्चा झालेली आहे या भेटीचा तपशील आज पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना सांगितलं जाणार आहे. आणि विश्वजित कदम यांच्याकडून जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरे यांना फोनवरून या संदर्भात चर्चा करतील अशी माहिती आता समोर आलेली आहे. तर दुसरीकडे विशाल पाटील हे सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. नेमकं या पुढच्या काळामध्ये काय केलं जाईल, कारण उद्धव ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये त्यांचा उमेदवार हा जाहीर करण्यात आलेला आहे. चंद्रहार पाटील हे सांगलीतले उमेदवार असणार आहेत. मात्र दुसरीकडे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेसचा हा दावा कायम ठेवलेला आहे, त्यामुळे या जागेचा तिढा अद्यापर्यंत सुटत नाही. मात्र ज्या पद्धतीने विश्वजित कदम आज बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेऊन या जागेचा तिढा सोडवण्याचं काम कदाचित आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे, कारण उद्या 11 वाजता जी काही महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीचा अंतिम जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत सांगलीच्या जागेचा तिढा सोडवला जाऊ शकतो. नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.